सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाल्याबद्दल कामगार कृती संघटना आणि शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीची गोड भेटच दिली आहे. या निमित्ताने बुधवारी सायंकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात कामगार नेते अशोक जानराव यांनी कामगारांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोष केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नगरसेवक गणेश वानकर यांच्यासह सेनेचे पदाधिकारी या जल्लोषात सहभागी झाले होते. शिवसेनेचा शेवटचा हातोडा म्हणतात तो हातोडा मारण्याचं काम मात्र गणेश दादा यांनी केलं आणि म्हणून आमच्या या कामगार कर्मचाऱ्यांना आकृतीबंध झाला, त्याचबरोबर आमच्या कामगारांना सातवा वेतन लागू झाला. आता या सगळ्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं असेल तर या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहयोग नोंदवला, त्यांनी त्यांनी सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी मनापासून आभार मानतो. याही पुढं कामगार संघटनेचे जे प्रश्न असतील या प्रश्नाला सर्वांनीच सहकार्य करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा माननीय आपल्या सरकारचं एकनाथराव शिंदे, माननीय उद्धवजी ठाकरे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे या सर्वांचं मी कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं प्रणिती शिंदे यांचं मनापासून आभार मानतो. आज सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. सिद्धरामेश्वराची यात्रा सोलापूरमध्ये भरत असताना जे आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणून आपण एकमेकाचं तोंड गोड करतो, आज माननीय मुख्यमंत्री ठाकरे सरकार उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सातवा वेतन हा लागू करून त्यांच्या घरामध्ये अक्षरशः दिवाळी साजरी करण्यासारखी परिस्थिती निर्माण केलेली आहे, त्यांचं तोंड गोड केलेलं आहे. मी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवक आणि त्याचबरोबर आपल्या कामगार संघटना जानराव साहेब असतील किंवा त्यांच्या सर्व संघटनेचे पदाधिकारी असतील या सर्व जवळपास 4,800 कर्मचाऱ्यांच्या वतीने माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पालिका कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यांच्यासह कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.